राजा, समस्त सन्माननीय बंधुनो, सन्माननीय भगिनीनो, या सभेला येताना मी माझ्या दोन्ही खिशातून जे काही आणलं होतं ते माझ्या शेजारी बसलेल्या वक्त्यांनी लुबाडून नेलेलं आहे. त्याच्यामुळे मला इथे तुम्हाला माझ्या खिशातून काढून दाखवण्याजोगं काही राहिलेलं नाही. ते या वक्त्यांनी ऑलरेडी तुम्हाला ते दिलेलं आहे. एक गोष्ट झाली, वयानं मला वाटतं मी त्यांच्यापेक्षा मोठा असेन, परंतु ज्ञानानं विचारानं हे सगळे वक्ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत हे मला आज लक्षात आलं. इथून मी जर काही घेऊन जाणार असेन तर एकच, की त्यांनी आत्ता जे मांडलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा उद्यापासून मी पाठलाग करायला सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती किती खरी किती खोटी आपण आपल्या पद्धतीने ठरवा. या जगात कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणीही नसणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आणि जास्त उपयोगाची आहे असं मला वाटतं. पण हे समजायला कुणीतरी व्हावं लागतं, त्याच्याशिवाय ती समजायची व्यवस्था. ही जी काही रचना आहे ती मला विलक्षण मजेदार वाटते. आपण या सृष्टीचा जो कर्ता वाटतो म्हणतो, तो सृष्टीचा कर्ता मला दुसरा तिसरा कोणीही दिसत नाही, तो एक श्रेष्ठ व्यंगचित्रकार आहे असं मला वाटतं. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये एवढा मोठा विसंवाद कुठून आला मला सांगा. हे सगळं घेऊन आपण जगतो आहोत याचा अर्थ त्याच काहीतरी हेतू आहे याच्या मागे. मी आता जसा उल्लेख झाला की सरळ रेषा माझ्या हाताने काढतो, त्या रेषेपेक्षा देखील मला सरळ दिशेनं सरळ रेषेत विचार करायला आवडतो. वाटेत कुठलाही अप्रिय निष्कर्ष आला तर तिथून पळापळ नाही करायची. जो अप्रिय निष्कर्ष आहे तो स्वीकारून पुढे जाणं हा जो भाग आहे हा भाग मला माझ्या हातातल्या व्यंगचित्रांच्या कलेनं शिकवला. अडखळायचं नाही, अडखळायचं नाही, ते अडथळे पार करत पुढे जायचं. असा सरळ रेषेत विचार केल्यावरती हे सगळं काय आहे या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. साक्षात परमेश्वराने 10 अवतार घेतले, अनेक संत इथे पाठवले, त्यांच्याशी बोलण्याची मुभा उपलब्ध करून दिली, त्यांना प्रत्यक्षात पाहता यावं अशीही व्यवस्था केली. स्वतः सगुण साकार रूप घेऊन 10 वेळा तो इथे आला. याच्या मागं काही हेतू निश्चित असणार आहे. हे केवळ करमणूक म्हणून नक्कीच झालेलं नाही. काय हेतू असेल याचा विचार करत मी जेव्हा गेलो तेव्हा अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की इथल्या प्राण्यांच्या पासून उत्क्रांत होत आपण माणूस झालो म्हणतो. सृष्टीतला सर्वश्रेष्ठ प्राणी असं स्वतःला म्हणवतो आपण. शेपूट गेली खरी गोष्ट आहे, पण शेपूट गेली त्यानंतर काय झालं माणसाचं कळलं नाही. ती शेपूट गेल्याचं दुःख असावं त्याच्या मनात, परंतु त्या दुःखापोटी एक प्रतिष्ठेची बली मोठी शेपूट त्यानं स्वतःला चिकटवली आणि ती शेपूट घेऊन वावरताना त्याचं जे काही झालंय ते मोठं विनोदी असं होऊन बसलेलं आहे.
ती अत्यंत गैरसोयीची शेपूट आहे, त्याचा उपयोग कोणाला काही नाही, परंतु तरी सुद्धा ती माणसा बरोबर आली आहे. मला असं दिसत आहे की या संतांना पाठवण्याच्या मागे, स्वतः अवतार घेण्याच्या मागे परमेश्वराचा हेतू एकच असावा की माणसाची उत्क्रांती ती फक्त शारीरिक उत्क्रांती झाली, मनानं आपण उत्क्रांत झालो आहोत का हा प्रश्न प्रत्येकानं अंतर्मुख होऊन स्वतःला विचारायला हवा आहे. मला माझ्या आत्तापर्यंतच्या कॅरिकेचर्स चितारण्यामध्ये एक सवय लागलेली आहे. कॅरिकेचर चितारणं म्हणजे माणसांचा चेहरा वेडावाकडा करणं नाही, ती प्राथमिक अवस्था आहे. या चेहऱ्याच्या आतला माणूस कसा आहे, जो माणूस मला चेहऱ्याच्या आत दिसतोय तो त्याच्या चेहऱ्यावरच्या फीचर्समधून सरफेसवर आणण्याची कला म्हणजे कॅरिकेचर आहे. हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जवळपास प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याच्या मागे एक डायनोसोर लपून राहिलेला आहे. डायनोसोरच आहे तो, त्याला जितके दात आहेत तितकेच या डायनोसोरला दात आहेत. तो जेवढा हिंसक आहे तेवढाच हिंसक पण ही माणसं आहेत. मी एकच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर टाकतो की आपली कोणी दखल घेणारं नाही, आपल्याला कोणी पाहणारं नाही, आपण जे करू ते कोणापर्यंतही पोहोचणार नाही, अशा अवस्थेत सज्जन सभ्य असलेली माणसं किती सभ्य राहतील? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्या उत्तरामध्ये मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येकामध्ये एक एक डायनोसोर अजूनही राहिला आहे. आणि हा डायनोसोर राहिला आहे तो मानसिक उत्क्रांती आपली न झाल्यामुळे राहिलेला आहे. आपण शरीरानं माणसं आहोत. त्या काळातला डायनोसोर आपल्यापेक्षा निदान एका बाबतीत सभ्य होता, त्याच्यापाशी मी डायनोसोर आहे हे स्पष्टपणे तो इतरांनाही सांगत असे, दिसतही असे की डायनोसोर आहे मी. आपण कपड्याच्या मागे लपलेले डायनोसोर आहोत. आणि ही अवस्था आणखी बिकट आहे. या बिकट अवस्थेतून माणसांना माणूस कसा असतो, माणसाचं मन कसं असतं ते दाखवण्यासाठी, ते प्रगटपणे सगळ्यांच्याकडे पोचतं करण्यासारखी ज्ञानेश्वरांच्या सारखे संत त्याने या आपल्या पृथ्वीवरती पाठवले. त्यांनी स्वतः उदाहरण दिलं की पैठणच्या ब्राह्मणांनी कितीही छळवाद करू दे माझा, पण जेव्हा पसायदान मागितलं तेव्हा पैठणच्या ब्राह्मणांना वगळलं नाही ज्ञानेश्वर माऊलीने. काळांची व्यंकटी सांडो हे सगळ्यांच्यासाठी मागितलं. ज्यांनी कोणी मला त्रास दिला तेही त्यातच. हे ज्ञानेश्वर पाहून सुद्धा आज आपण एकमेकांचा बदला कशाचा घेतोय, हे काय करतो आहोत आपण? मला या सगळ्यातनं एक गोष्ट जाणवते की आपण स्वतःलाच फसवत आहोत, स्वतःला फसवत आहोत आपण. आणि हे फसवणं कशापोटी आहे? स्वतःला न ओळखण्यापोटी आहे, दुसरं काय? कुठला स्वतःला ओळखणारा माणूस स्वतःला फसवील? आपण तक्रार करतो यानं फसवलं त्यानं फसवलं, आपण स्वतःला किती फसवतोय याचा विचार आपण करू शकत नाही आहोत. मनानं उत्क्रांत नसल्याची जी लक्षणं आहेत ती मला हीच दिसत आहेत. मगाशी उल्लेख केला आमच्या सवारांनी, तोच प्रश्न मला वाटतोय नेहमी की ज्ञानेश्वरांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं पसायदान मागितलं, त्यात एक अक्षरही स्वतःसाठी मागितलं नाही, सगळ्यांच्यासाठी मागितलं. इथं माझ्यासारखा माणूस एकच विचार करतो, मी सामान्य माणूस आहे, तो वाट पाहतोय की मी इतक्या संतांना पाठवलं, मी अवतार घेतले आहेत, याच्यापासून माणूस काही शिकेल,
माणूस काही विचार करील आणि तो पुढे येईल. उत्क्रांत मन म्हणजे काय तेही या संतांनी दाखवून दिलं आपल्याला. माणसाचं उत्क्रांत मन कसं असतं? ज्या माणसाला कुठली गोष्ट करताना स्वतःच्या आधी इतरांचा विचार करता येतो तो उत्क्रांत मनाचा माणूस. हे संतांनी दाखवून दिलं आपल्याला. पण असा विचार करण्याचा आपण कधीतरी प्रयत्न करतो का? मी तर असं म्हणेन की एखाद्या लॅबोरेटरीमध्ये आपण प्रयोग करतो ना, तसा हा प्रयोग अगदी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये प्रायोगिक तत्वावर करून बघावा. हे आपल्याला करून बघता येण्याजोगं आहे. पण आम्ही संतांच्याकडून काही शिकलोच नाही, ईश्वराकडून नाही शिकलो तर देवांचा उपयोग आम्ही फक्त त्याच्या भोवती देवळं बांधून ठेवण्यापुरता केला, या पलीकडे त्याचा काही केला नाही. तिथं जाऊन आम्ही मुस्काडीत वाजवतो केलेल्या अपराधाबद्दल आणि बाहेर पडून पुन्हा अपराध करायला सुरुवात. तो सर्वसाक्षी असेल तर तो देवळात कसा, तो बाहेर पण आहे, हे का नाही डोक्यात घेत आपण? आणि कोणाकोणाला फसवतो आपण? एकमेकांना तो फसवतो, साक्षात परमेश्वराला पण. माणसाला जे जे काही करावंसं वाटतं ते आपण परमेश्वराला चिकटवलं. मला आपण असं सांगा, विश्वाच्या 3 नियंत्रक शक्तीपैकी एक शिव ही शक्ती, जी आकाशगंगांची लटांब्र कुठेही गडबड न होऊ देता युगानुयुग सांभाळती आहे, ती विश्वाची नियंत्रक शक्ती जर भांग पिणारी आणि गांजा फुकणारी असती तर काय झालं असतं? हे गांजा फुकणारे लोक तरी शिल्लक राहिले असते. पण हा विचार नाही, नाही. आपल्याला जे करायचं आहे ते परमेश्वराला चिकटवतो आपण, आणि मग ते निमित्त करून आपण उजाळ माथ्यानं आपल्याला काय हवं ते करत सुटतो. परमेश्वराचा सुद्धा आपल्या सोयीनं उपयोग आपण कसा करून घेतलाय बघा. परमेश्वर निश्चितपणे आहे, निश्चितपणे आहे. आणि आपण म्हणता तसं तो विश्वरूपातच आहे. मला फक्त एकच वाटतंय, मध्ये एक बुद्धिप्रामाण्यवादी माणूस आला होता माझ्याकडे, तो म्हणाला आहे तुझ्या बोलण्यात काही अर्थ नाही, परमेश्वर नाही. म्हटलं नसू दे, तू बुद्धिप्रामाण्यवादी आहेस म्हणजे तुझी तुझ्या बुद्धीवरती श्रद्धा आहे, ती बुद्धी आहे यावर तो विश्वास आहे. आहे ही बुद्धी आली कुठून? ही तुझ्याकडे बुद्धी आली कुठून? तुझ्याच पद्धतीनं विचार कर, पोऱ्यात आहे म्हणजे कुठंतरी त्या बुद्धिमत्तेची विहीर पण असणार आहे, त्याच्याशिवाय पोऱ्यात आली कुठून? आणि ती जी विहीर आहे ती तुझ्यापेक्षा तल्लख आहे. तुला वाटतंय मी बुद्धिमान आहे, मी श्रेष्ठ आहे, पण तुझ्यापेक्षा ती बुद्धी निखालच श्रेष्ठ आहे. कारण ती किती प्रयत्न करतो तुझ्या तावडीत नाही सापडत आहे. त्या बुद्धिमत्तेला माहीत आहे, अहो वडिलांना माहीत असतं आपलं पोर काय आहे ते, त्याला माहीत आहे की याला जी बुद्धी दिली आहे ना, या बुद्धीनं जेव्हा तो मला पकडण्याचा प्रयत्न करील तेव्हा दुसऱ्या दिवसापासून मला स्वयंपाकघरात बटाटे उकडायला लावेल, हे माहीत आहे त्याला, पूर्ण माहिती आहे. तो हाती सापडणं शक्य नाही. तो फक्त एकच वाट बघतोय की हे असले उपद्व्याप करण्यापेक्षा माणूस खऱ्या अर्थानं माणूस कधी होईल त्याची वाट बघतोय. आणि हे तुमच्याच पायानं चालायचं आहे, आपल्याच पायानं वाटचाल करीत आपल्याला उत्क्रांत माणूस व्हायचं आहे. या सगळ्याच्या मागचा हा उद्देश मला स्पष्टपणे दिसतोय. आणि हा उद्देश परमेश्वरानं शब्दातून समजणार नाही म्हणून दृश्य भाषेत दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आजूबाजूला डोळे उघडे ठेवून तुम्ही ही निसर्गाची जर दृश्य भाषा वाचू शकलात तर तुम्हाला तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची सगळी उत्तरं या निसर्गात सापडतील. ही दृश्य भाषा या व्यंगचित्रांच्या माध्यमाचा विचार करताना माझ्या लक्षात आली. या दृश्य भाषेत शब्द नाहीत, निसर्ग शब्द नसलेल्या भाषेत सगळ्या सजीवांशी बोलतो.
मला पहाटे 5 वाजता उठायला घड्याळाचा गजर ऐकावा लागतो. पण घराच्या बाहेर असलेल्या झाडावरती पक्ष्यांचं एक लहानसं गरट असतं. पहाटे 5 वाजता त्या पक्ष्यांच्या कुटुंबियांना कोण जाग करतं? नुसतं जाग करत नाही तर त्यांना हेही शब्द नसलेल्या भाषेत सांगतं की आता जागे व्हा, थोड्या वेळाने उजाडेल, माझ्या या सुंदर परिसरामध्ये तुम्ही मनसोक्त फिरून या, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पण मी जागोजागी करून ठेवली आहे. हे सगळं कोण सांगतं? पक्ष्यांना सांगतं कोण? ही शब्द नसलेली भाषा. आणि आम्ही फक्त शब्दांच्याच भाषेपर्यंत पोहोचलो, त्याच्या पलीकडे जात नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर निसर्गातल्या भाषेत इतकं छान मिळालंय. मला वाटायचं की हे सगळे अडथळे आयुष्यातले माझ्यासमोर का, ही सगळी संकटं माझ्यासमोर का. जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात एक वाहता प्रवाह पाहिला मी, तो जमिनीत सपाट वाहत होता, त्या वाहत्या प्रवाहामध्ये जर बांध घातला तर ते पाणी आपली उंची वाढवतं आणि बांध ओलांडून पलीकडे जातं. बांध तुमची उंची वाढवण्यासाठी आहे, अडथळा तुमची उंची वाढवण्यासाठी. हे उत्तर शब्दात नाही, दृश्य भाषेत निसर्गानं मला दिलंय. आपण ती भाषा विसरलो. पशुपक्ष्यांच्या मागे कुठला वेट धावत असतो, तरी पूर्ण आयुष्य जगून ती मरतात, पूर्ण आयुष्य जगतात. आणि मला काय झालं विचारत मी डॉक्टरांच्याकडे काय जातो, मला काय झालं हे इतरांना काय विचारतो मी. याचा सरळ अर्थ असा आहे की मी ती भाषा विसरलोय. आणि ती भाषा का विसरलोय, या सगळ्या चौकटीत राहिल्यामुळे मी भाषा विसरलोय. मी जेवढा निसर्गात जाईन, जेवढा निसर्गाशी एकरूप होईल, तेवढी ही भाषा मला आत्मसात करता येईल. अहो शेवटी असं आहे, एखादा कानडी संत पुरंदरदासासारखा, तो काय सांगतोय हे कानडी भाषा शिकल्याशिवाय मला कसं कळेल. तशीच ही दृश्य भाषा शिकल्याशिवाय तो उत्तरही कुणाला देऊ शकत नाही आहे. कुटुंब प्रमुख, त्याच्या यातना जास्त असतात, परंतु त्या यातना सोसून त्याने कुटुंबियांचं रक्षण करायचं असतं. हे उन्हातानात उभं असलेलं झाड माणसाला सांगतं की उन्हाचा ताप मी घेईन, खाली सावलीत असलेल्याला मी शांतपणे विश्रांती घ्यायची एक चांगली संधी उपलब्ध करून देईन. ही भूमिका कुटुंब प्रमुखाची असते. निसर्गात कुठेही जा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मुलं बाळं मोठी झाली की आपण म्हणतो दुरावली म्हणून, ही किती चुकीची गोष्ट आहे. तुम्ही एखादं झाड उगवलेलं बघा जमिनीमध्ये, ते जसजसं मोठं होतं तसतशी त्याची पानं जमिनीपासून दूर जातात. पण याचा अर्थ त्या पानांचा जमिनीशी संबंध नसतो का? आहे, आहे, जात नाही कुठे, हे दुरावणं नाही आहे. आणि आपण लावलेलं झाड आपल्यापेक्षा उंच होणं याचा जो काही आनंद आहे, तो ते झाड आपल्यापेक्षा कुशीत राहणं यात नाही आहे कुठे. ते मोठं होणंच महत्त्वाचं आहे. या साध्या साध्या गोष्टी निसर्ग आपल्याला सांगतो. ही परमेश्वराचीच भाषा असली पाहिजे, तो या दृश्य भाषेत आपल्याशी बोलतो, छान सांगतो सगळं, आणि त्यातून आपण ऐकलं त्याचं तो काय म्हणतोय ते, तर आपल्याला बरंच काही शिकता येतं. अहो साधी स्कूटर, मोडकी स्कूटर, ती तिच्या भाषेत सांगत असते की बाबा रे माझं आयुष्य संपलंय, तू मला पिटाळू नकोच, नको पिटाळूच. ते खडखडाट करून, तुम्हाला अप्रिय असलेले आवाज करून ते सतत सांगत असतं की मला आता रिसायकलिंगमध्ये जाऊ दे, मला मातीत जाऊ दे. आणि हे न ऐकता तरी सुद्धा आपण जर स्कूटर पिटाळली तर एक दिवस अपरिहार्यपणे ती आपल्याला घेऊन मातीत जाते. ही जी भाषा आहे, ही शब्दांची भाषा नाही आहे, ही निसर्गाची भाषा आहे, दृश्य भाषा आहे. आणि त्या दृश्य भाषेतून आपण बरंच काही शिकू शकतो, आणि ते शिकून आपण छान माणसं होण्याचा प्रयत्न करूया. छान माणूस म्हणजे दिसायला छान तो छान नाही, ही प्राथमिक व्याख्या झाली.
ज्याला इतरांचा विचार स्वतःच्या आधी करता येतो तो छान माणूस, तो छान माणूस। माझा इतरांना उपद्रव होतोय का हा विचार ज्याच्या मनात क्षणोक्षणी आहे तो छान माणूस। रचना कशी आहे बघा, आता मी आपल्यासमोर बोलतोय, माझा चेहरा आपल्याला दिसतोय, पण माझा चेहरा मला दिसायची सोय नाही, तसा इतरांचा मला झालेला उपद्रव कळायची चांगली सोय आहे, पण माझा इतरांना होणारा उपद्रव मला कळायची सोय नाही। ही रचना काय आहे? माणसाने प्रयत्न करावा की माझा कोणाला उपद्रव होतोय का, हा प्रयत्न माणसाने करावा, म्हणून ही रचना आहे। या कुठल्याही रचनेमध्ये कोणालाही दुःख देणं, कोणाला यातना देणं असं काहीही नाही आहे, ते सगळ्यांना आनंदात ठेवणं आहे, त्यांची दुःखं हलकी करणं आहे। म्हातारपणी माणसांचा कर्णबधिरता येते, कानांना ऐकू येत नाही। मला सांगा किती छान सोय केली आहे निसर्गानं, की घरातल्या सुनांना इतरांना काय बोलायचं बोला, मला काही तकलीफ नाही, बोला, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य, मला जगण्याचं स्वातंत्र्य, किती सुंदर सोय आहे। पण ही सुंदर सोय लक्षात न घेता आपण माणसांनी काय केलं, हिअरिंग एड लावली, काय बोलताय को, झालं त्यांना आपलंच आनंद आपण गमावून बसलो। हे जे आहे ना, हे कुठंतरी गडबडलेलं आहे। म्हणून मी सुरुवातीला जे म्हणालो की आपण माणसांचं आयुष्य जगतो की व्यंगचित्रांचं जगतो, हा माझ्यापुढे प्रश्न पडतो अनेकदा, तो या कारणानं। सोपं करतो माणूस, जसजसा सिनियर होत जातो, वयानं वाढत जातो माणूस, तसतसा या सृष्टीची रचना अशी आहे की तो आयसोलेट होत जावा। आपल्या चारी आश्रमामध्ये तेच आहे, शेवटच्या संन्यासाश्रमामध्ये तुम्ही एकटेच। तो संन्यासाश्रम आज नाही मला मान्य आहे, परंतु माणसांच्या आयुष्यातल्या त्या चार अवस्था आजही जशाच्या तशा आहेत। आपलीच माणसं आजूबाजूला असतात, नातेवाईक असतात, तरी सुद्धा सिनियर माणसं ही वयाप्रमाणे एकेकटी होत जातात, आणि हे त्यांना एकटं करण्यामागे निसर्गाचा एक छान हेतू आहे। तो तुम्हाला एकटं पाडून मनस्ताप देण्याचं त्याच्या मनात नसतं। एक लक्षात घ्या, जेव्हा बाहेरगावी जायला निघता तुम्ही आणि ट्रेनमध्ये जाऊन बसता, तेव्हा प्लॅटफॉर्मवरती निरोप द्यायला कुटुंबीय आलेले असले की ट्रेन सुटण्याच्या यातना असतात, पण जेव्हा तुम्ही एकटेच जाऊन बसता डब्यात, ही ट्रेन आत्ता सुटली काय, मोग सुटली काय, काही फरक नाही। हा हेतू असतो, हा हेतू असतो। मग इथं आपलं आयुष्य सुसह्य कसं बनवता येतं? जरी आपण एकटे असलो तरी एक गोष्ट निसर्गानं आपल्यापैकी प्रत्येकाला दिली आहे, एक छंद दिलेला आहे प्रत्येकापाशी आहे, तो प्रत्येकाला दिला आहे। तो छंद जर जपला आपण, तर आयुष्याच्या अखेरीला शेवटच्या श्वासापर्यंत तो तुमची सोबत करतो करतो। त्याच्यामुळं असा एखादा छंद जपला तर आपला त्रास इतरांना कमी होतो, ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हा त्रास कमी झाला तर सगळ्या घरामध्ये आनंदात राहता येतं। असो मी बरंच काही बोललो, काय वधू, लग्न समारंभातली वधू किती देखणी असली तरी पुरोहितानं मुंडावळ्या बांधायच्या नसतात, हे मी चांगलं जाणतो। ज्या संयोजकांनी मला इथे या सुंदर समारंभात बोलावलं त्यांना पश्चाताप होण्याच्या आधी मी माझे दोन शब्द संपवतो।